एक मिनट इथे जेवढे खरं शिव भक्त असतील ना त्यांनी पुढे येऊन हे बघा हे काय आम्हाला सांगा हे ओरिजिनल आणि यांचे थोबडे रंगवा आहो तुम्ही आरोप आमच्यावर लावताय कसला हे सांगा काय ते बुधवारी दुपारी किल्ले रायगडावरील शिवसमाधीसमोर रागसदृश पावडर आणि पुस्तक पूजन करण्यावरून वाद झाला. मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्या पूजा झोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही घटना उघडकीस आणली. काही लोक पुस्तक पूजनाच्या नावाखाली बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे किल्ले रायगडावर विसर्जन करत असल्याचा आणि त्याचप्रमाणे ही राख चंदन आणि अत्तरामध्ये भिजवून शिवसमाधीला लावत असल्याचा आरोप पूजा झोळे यांनी केला. या प्रसंगी पोलिसांनी हस्तक्षेप करत हे पुस्तक आणि राख सदृश पावडर ताब्यात घेतली असून ही पावडर केमिकल अनालिसिससाठी पाठवली गेली आहे. शिवप्रेमींना समाधीस्थळावर निर्माण झालेल्या वादाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर घडल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होतो. एक मिनिट, कोण घाबरू नका. या ना तुम्ही मगाचपासून म्हणताय ना बोलू नको बोलू नको. मग तुम्ही या इथे मग या ना इथे. आम्ही आमचं चांगलं काम करायला आलो. ऐकून घेतो तुमचं. आज येतोय का रायगडावर गाव आहेत आमची. मग कळायला आलं नाही त्याचा आरोप आमच्यावर लावताय कसला. हे सांगा काय ते. जे आहे तुमच्या समोर हे घ्या. जरा मी सांगते अत्तराची बाटली तिथं वास टाकले मी. अहो हे बघा ना अत्तराची बाटली माझ्या टाका तुम्ही. मी सांगतोय ना संतुलन ते ऐकतच नाही येत असं काय करताय. एक मिनिट दादा तुम्ही नका सांगा. अत्तराच्या वासाचा आम्हाला काही घेणं देणं नाही. चाफ्याच्या फुलांच्या वासाचं काही घेणं देणं नाही. तू बोलायचं आहे थांब. हे बघा एक मिनिट इथे जेवढे खरं शिव भक्त असतील ना त्यांनी पुढे येऊन हे बघा हे काय आम्हाला सांगा. हे ओरिजिनल आणि यांचे थोबडे रंगवा. अहो तुम्ही पाठवा त्यांच्या पाया पडायला येत या ना. चांगल्या कामासाठी आलो इथं. तू कसला दाद. एक मिनिट तुम्ही नका सांगू आम्हाला. एक मिनिट एक मिनिट ही पाच जण सगळ्यांनी बाजूला वापरताय. हडक साहेब दादा तू या. बाबा पुरंदरेची हडक इथं टाकायला आणली होती या नालायकांनी. त्याची ते चंदनामध्ये मिक्स केले ते हड आणि ते महाराजांच्या समाधीला लावत होते. पहिले इथं गेलं पण गर्दी होती. इथं गर्दी होती इथं मेन पुतळ्याला हे करणार होते विटंबना. पण आता तिथे गर्दी असल्या पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे तिथे केले नाही. ते उचला पहिले पूजन असत का. लिंबू मिरच्या आहे ताईसाहेब चाफ्याची फुलं आहेत. आम्ही पूजा करायला त्याच्यामध्ये तुम्ही राख कालवलेली. राख कालवलेली आहे दादा याच्यामध्ये. नका सांगू आम्ही तुम्ही आम्हाला. अहो ताईसाहेब नाही आम्हाला सगळं माहिती आहे. राख आहे का काय. राख नाही चंदना मध्ये राख मिक्स केलेली. वास घ्या ना तुम्ही. चंदनाचाच वास येणार होते. आम्ही काही करतो बघा तुम्ही. अहो नाही आहे राग. राग आहे आधी ते थांब. बॅग दाखव बॅग घेऊन पळवतो.